नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स अँड रिझनिंग विथ प्रदीप या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 15 व 16 मेच्या संबंधित चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. चला तर मग चालू करूयात आजचा आपला लेक्चर. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नेपाळच्या पंतप्रधानपदी ओली यांनी कितव्यांदा शपथ घेतली? उत्तर आहे 3रा. इमेज बघा, हे आहेत के पी शर्मा ओली. यांना अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी शीतल निवास येथे पंतप्रधान पदाची शपथ दिली. काही दिवसापूर्वीच त्यांनी संसदेत बहुमत गमावले होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ तसेच UML या पक्षांचे ते अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते 11 ऑक्टोंबर 2015 ते 13 ऑगस्ट 2016, त्यानंतर 15 फेब्रुवारी 2018 ते 13 मे 2012 या काळात पंतप्रधान होते. आणि आता त्यांनी 3रा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. नेपाळबद्दल जाणून घेऊयात. मॅपमध्ये हा आहे नेपाळ. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. राष्ट्रपती आहेत विद्यादेवी भंडारी. करन्सी आहे नेपाली रुपया. आपला पुढचा प्रश्न आहे, मराठा आरक्षण निकालाच्या अभ्यासासाठी कोणती समिती नेमण्यात आली? उत्तर आहे न्यायमूर्ती दिलीप भोसले. न्यायमूर्ती दिलीप भोसले हे अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. मराठा आरक्षणामध्ये 13% हे आरक्षण नोकऱ्यांसाठी तर 12% हे शिक्षणासाठी होते. सर्वोच्च न्यायालयाद्वारे ते रद्द करण्यात आलेले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन हा कार्यक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. राज्याला ऑक्सिजन उत्पादनास स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मिशन ऑक्सिजन अंमलबजावणी केली आहे. राज्य सरकार या मोहिमेसाठी 200 कोटी रुपयांचे वाटप करणार आहे. महाराष्ट्राबद्दल जाणून घेऊयात. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1907. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. गव्हर्नर आहेत भगतसिंग कोश्यारी. आपला पुढचा प्रश्न आहे, ONGCचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे सुभाष कुमार. ONGC ही महारत्नांमध्ये समाविष्ट असणारी कंपनी आहे. ONGCचा फुल फॉर्म होतो ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ह्याची स्थापना झाली आहे 14 ऑगस्ट 1956. संस्थापक आहे भारत सरकार. मुख्यालय आहे वसंत कुंज दिल्ली. आपला पुढचा प्रश्न आहे, मुडीज या क्रेडिट रेटिंगने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे 9.3. मुडीज ही एक अमेरिकन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. हिनेच भारताचा चालू आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2021-22 विकास दर हा 9.8 राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणाला शेख जायद पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर आहे ताहिरा कुतुबुद्दीन. इमेज बघा, हे आहेत ताहिरा कुतुबुद्दीन. या शिकागो विद्यापीठात अरब साहित्याच्या प्रोफेसर आहेत. या भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झालेला आहे. अरब जगातील नोबेल पुरस्काराने म्हणजेच शेख जायद पुस्तक पुरस्काराने सन्मानित पहिल्याच हिंदुस्थानी डॉक्टर ताहिरा कुतुबुद्दीन. ह्यांच्या अरेबिक ओरेशन आर्ट अँड कल्चर या पुस्तकाला नुकताच 15वा शेख जायद पुस्तक पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, जागतिक कुटुंब दिन कधी पाळला जातो? उत्तर आहे 15 मे. 1994 पासून संयुक्त राष्ट्र महासभेने 15 मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून घोषित केला आहे. वैश्विक कुटुंबाला जोडणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2021ची जागतिक कुटुंब दिनाची थीम आहे फॅमिली अँड क्लायमेट ॲक्शन. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती पाकिस्तानच्या प्रतिष्ठित सिव्हिल सुपिरियर सर्व्हिसेस
ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पाकिस्तान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये निवड झालेली प्रथम हिंदू महिला ठरली आहे. उत्तर आहे सना रामचंद्र. डॉक्टर सना रामचंद्र ही पाकिस्तानात असिस्टंट कमिशनर झालेली पहिलीच हिंदू महिला आहे. सना नुकतीच सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत नोकरी मिळालेली आहे. सना ह्या MBBS डॉक्टर आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे रमेश पवार. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रमेश पवार यांची महिला क्रिकेट टीमच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रशिक्षक म्हणून पवारांची ही दुसरी वेळ आहे. याआधी ते जुलै 2018 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळायचे. पवारांच्या प्रशिक्षणाखाली महिला टीमने 2018 T20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये मजल मारली होती. BCCIबद्दल जाणून घेऊयात. BCCIचा फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. स्थापना झाली 1928. अध्यक्ष आहे सौरव गांगुली. सचिव आहेत जय शाह. आजच्या वृत्तपत्रातील महत्त्वाची नावे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड. चला तर मग भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.